नमस्कार, एस एम नेटवर्क प्रस्तुत इसरो न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी सदाम हुसेन मुल्ला. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिवसेनेच्या दणक्यानं होपरी परिसरातील जनतेची आरोग्यविषयक हेळसांड थांबणार. शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय मुरलीधर जाधव गेल्या काही दिवसात होपरी शहर आणि परिसरातील गावांमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होत चाललेली आहे. तसेच महामारीच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवलेला आहे. त्याचबरोबर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही संभवतो आहे. परंतु होपरी आणि परिसरातील भागात कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाचे कोणतेही कोविड सेंटर अथवा टेस्टिंग सेंटर उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना टेस्टिंग आणि त्यानंतर उपचार घेण्यासाठी मोठं अंतर पार करावं लागतं. या सर्व बाबीमुळं संशयित रुग्ण आजार अंगावर काढणं अथवा पुरेशा सोयीविना घरीच उपचार घेणं पसंत करत आहेत. प्रसंगी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये फोफावत चाललेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची आरोग्य सेवेविना मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळे होपरी परिसरात होपरी शहरात शासनातर्फे तत्काळ कोविड सेंटर आणि टेस्टिंग सेंटर RT-PCR आणि अँटीजेन उभारण्यात यावं अशी मागणी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख माननीय मुरलीधर जाधव यांनी शिष्टमंडळासह आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना भेटून काही दिवसापूर्वी केली होती. तदनंतर आज होपरी येथील शिवसैनिकांनी आरोग्य अधिकारी सुहास कोरे यांना किमान तासभर कार्यालयात कोंडून घालत होपरी येथील कोविड सेंटर सुरू करण्याच्या दिरंगाईबाबत त्यांना चांगलंच धारेवर धरलं आणि जाब विचारला. शिवसैनिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळं व दणक्यामुळं तत्काळ आरोग्य अधिकारी सुहास कोरे यांनी होपरी येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत आदेश काढला. त्यामुळे होपरी शहरात कोविड सेंटर सुरू होण्याचा मार्ग शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आता मोकळा झालेला आहे. यावेळी विभाग प्रमुख विनायक विभूते, शहर प्रमुख अमोल देशपांडे, नगरसेवक बाळासाहेब मुधाळे, माजी विभाग प्रमुख राजेंद्र पाटील, माजी विभाग प्रमुख संजय वाईंगडे, रेंदळ ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी, युवासेना शहर अधिकारी भरत देसाई, राहुल हजारे, मधुकर परीट, धोंडीराम कोरवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी सद्दाम मुल्लासह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. एक शोध सत्यासाठी. त्याच्या वतीनं गेल्या 24 तारखेला आरोग्यमंत्र्यांना, प्रांताधिकाऱ्यांना आणि तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे यांना आम्ही निवेदन दिलं होतं की होपरीमध्ये आणि होपरी पंचक्रोशीमध्ये कोविड पेशंट झपाट्यानं वाढू लागलेला आहे. त्यामुळे होपरी या ठिकाणी त्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावं ही शिवसेनेची मागणी होती. गेली 5-6 दिवस आम्ही वाट बघितली परंतु आमची मागणी काय पूर्ण झाली नाही. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं की 80% समाजकारण करा आणि जमलं तर 20% राजकारण करा. म्हणून आज या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे आलो, त्यांना आमची भूमिका सांगितली. जवळजवळ तासभर त्यांना आम्ही एका हॉलमध्ये आम्ही सगळे कोंडल्यासारखं त्या ठिकाणी केल्यानंतर आज या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ कोविड सेंटर मंजुरीचं पत्र आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. निश्चितपणानं होपरी आणि होपरी परिसरातील जे रुग्ण असतील त्यांना वरदान ठरणारं हे कोविड सेंटर होणार आहे. म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख ज्या पद्धतीनं काम करत होते, 80% समाजकारण आणि जमलं तर 20% राजकारण, हे ध्येयधोरण ठेवून आज या ठिकाणी आम्ही आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांच्याशी झगडून त्यांना धारेवर धरून आज या ठिकाणी कोविड सेंटर आम्ही मंजूर केलेलं आहे.